आहे तुमचा याच्यावर मत? खरं तर अगदी सुरुवातीपासून आमच्या सगळ्यात नगरसेवकांची मागणी होती की 27 गावं महानगरपालिकेत राहावीत, जेणेकरून गेल्या 32-35 वर्षापासून जी विकासापासून वंचित असलेली गावं आहेत, ह्या गावांचा महापालिकेच्या माध्यमातून विकास व्हावा. परंतु दुर्दैवानं आता हा जो काही राज्य सरकार निर्णय घेतला, फार दुर्दैवी निर्णय घेतलाय. कोकण आयुक्तांनी ज्या हिअरिंग घेतल्या हा फक्त फार्स होता, ह्यांचं काहीतरी ऑलरेडी ठरलेलं होतं, आणि हा अगदी अभ्यासाचा अभाव असल्यासारखा हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि या भागाला खरं तर यदि विभागणी करत असल्या त्यांना विभागणीच करायची होती या 27 गावांची, तर किमान जो शहराला लागून असलेले जे वॉर्ड आहेत किंवा गाव आहेत त्यांचं तरी महानगरपालिकेत समावेश ठेवायला पाहिजे होता. इतर भाग जसं ग्रोथ सेंटर वगैरे परिसर आहे असं तरी किमान करणं अपेक्षित होतं. परंतु तसं न करताना यांनी सरळ रोडप्रमाणे जी काही विभागणी केली आहे त्यात ग्रोथ सेंटरचे सुद्धा दोन भाग झालेले आहेत. खरं तर हा फार दुर्दैवी निर्णय आहे आणि हा कुठेतरी शिवसेनेने पक्षपातीपणा केलाय असं माझा स्पष्टपणे आरोप आहे या माध्यमातून. ह्याचे एक इन्कम सोर्स का राहील आणि बाकी जे 14 गाव 5 गाव जोडण्याचा एक विचार आहे त्याचा काय, त्याबद्दल मुळात आम्ही ही जी नगरपालिका का व्हावी त्यातला एक मुख्य कारण तो मनसे पक्षाने पुढे केलेला की KDMC जी भ्रष्टाचाराने लपलपलेली महानगरपालिका आहे तिच्यातनं आम्हाला बाहेर काढा. आमची इथे MIDC होती पूर्वी, ग्रामपंचायतीनं त्याचा पैसा येत होता, आज ती MIDC पण त्यांनी याच्यात घेतली, म्हणजे गावं बाहेर काढले, आमचे हातपाय तोडले आणि आता सांगतात पळा. तर हे असं होणार नाही. आणि हे कुठेतरी भरण्यासाठी तुम्ही 5 गावं किंवा 14 गावं आतमध्ये घ्या हा सर्वस्वी निर्णय त्या लोकांचा असला पाहिजे. त्या लोकांना काय वाटतं तेही विचारावं लागेल. शेवटी त्यांची तिथली काय इच्छा आहे, भावना आहे, त्या विचारात घेऊन त्यांचा जर त्यांची मागणी असेल तर निश्चित आम्ही ती मागणी करू. परंतु हे कुठेतरी सुरळीत चालायला हे MIDC वगैरे विभाग हा या भागात यायला पाहिजे होता, तो अजून आला नाही आहे. सेनेकडून राजकारण केल्यासारखं वाटतं, 100% राजकारणाचा वास येतोय. मुख्यमंत्री साहेब मला नाही वाटत त्यांना ही कल्पना असेल. मी त्यांची लवकरच भेट घेऊन ह्या संदर्भात त्यांना वस्तुस्थिती दाखवणार आहे. ती जर त्यांना नाही पटली तर कदाचित मी निर्णय मान्य पण करेल, पण मला नाही वाटत त्यांना ही वस्तुस्थिती पटणार नाही.